नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला खेळू करू शिकू या पुस्तकातील आपला आहार हा पाठ शिकावायचा आहे सर्वप्रथम आहार म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे हे पहा जेवणाचे संपूर्ण भरलेले ताट या ताटामध्ये असलेले सर्व पदार्थ आपण दररोज खातो असं नाही दिवसभरामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ खातो किंवा पितो त्याला एकत्रितपणे आहार असे म्हणतात आपल्या दररोजच्या आहारामध्ये फळांचा भाज्यांचा चपाती किंवा भाकरीचा समावेश होतो आपण दररोज दिवसभरात एकतरी फळ खाल्लेच पाहिजे हे फळांचे चित्र पहा यात सर्व प्रकारची फळे दिसत आहेत या फळामुळे या, या आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व जीवनसत्व मिळतात ही जीवनसत्व आपल्याला शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात फळांबरोबर या पहा फळभाज्या या सर्व फळभाज्या देखील आपल्या शरीराला आवश्यक घटक देतात ताटात वाढलेली प्रत्येक भाजी आपण आवडीने आणि आनंदाने खाल्ली पाहिजे त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते मी मागच्याही पाठामध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की आईने बनवलेला प्रत्येक पदार्थ हा आपण आवडीने खाल्ला पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरात ताकद येते आणि काम करण्याची शक्तीसुद्धा आपल्याला यातून मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरातली ही शक्ती वाढवायची असेल तर नुसते फळे आणि फळभाज्या खाऊन उपयोग नाही त्याचबरोबर आपण पालेभाज्यासुद्धा खाल्ल्या पाहिजेत बऱ्याचदा आपण पाहतो की वर्गातली बरीचशी मुले नेहमी 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 आजारी पडत असतात किंवा कमजोर दिसतात थकलेली दिसतात त्याचे दुसरे तिसरे काही कारण नाही तर त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे त्यांच्या शरीरात असलेली जीवनसत्वांची कमतरता किंवा त्यांच्या शरीरात असलेल्या शक्तीचा अभाव हे सगळं जर तुम्हाला ठीक व्यवस्थित आणि नियमितपणे करायचं असेल तर आपल्या शरीरात घेतला जाणारा दररोजचा आहार हा सकस आहार असला पाहिजे म्हणजेच परिपूर्ण आहार आपण दररोज घेतला पाहिजे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हे सर्व भाज्या आणि फळे धुवून खाणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आजची परिस्थिती पाहता बाहेरून आपण काहीही वेगळे पदार्थ आणत नाही जे घरात बनवतो तेच खात आहोत परंतु यापूर्वी आपण काय करायचो की बाहेर उघड्यावरती विकायला असलेले सुद्धा घरी घेऊन यायचो आणि आनंदाने खायचो आणि त्याचमुळे आपल्याला पोटदुखीसारखे वेगवेगळे आजार लागायचे उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याला आवडणारा समोसा पावडा वडापाव हे पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक आहेत यांचे प्रमाण हे, हे अत्यंत अल्प असले पाहिजे म्हणजेच खूपच कमी प्रमाणात असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत अगदी दररोज जर आपण असे पदार्थ खाल्ले तर त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते अन्नाबरोबरच आपण दररोज भरपूर पाणी देखील पिले पाहिजे त्याचबरोबर ताक सरबत यासारखे पेयसुद्धा आपण घेतले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता एक शेवटची पण अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे दररोज आपण जे काही पदार्थ खाणार किंवा पिणार त्यापूर्वी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करा ती म्हणजे हँडवॉशने किंवा साबणाने स्वच्छ हात धुवा काय मग करणार ना सगळे हात धुवून पोटभर जेवण चला तर मग आजचा अभ्यास आहे पाच फळांची चित्र काढा आणि रंग भरा धन्यवाद